नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॅप्रॉन दोनचे अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे आणि परत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन वेगवेगळ्या प्रश्नांसाठी येत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ती अलॉटमेंट कुठे पाहायचे त्याचबरोबर कट ऑफ कसे पाहायचे आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये अलॉटमेंट झालेली कुठे पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन येत येत आहेत की सर वेगळी माझी सीट टाईप वेगळी आहे परंतु वेगळेच सीट टाईप मला अलॉट झाली आहे पुढे काय करायचं आहे ते आणि रिपोर्टिंग स्टेप्स काय आहेत आणि बरेचसे फ्रिक्वेंटली असस्ट क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे खूप खूप आभार ज्यांनी के आय टीला पहिला प्रेफरन्स दिला कारण के आय टीला सेकंड राऊंडमध्ये शंभर टक्के अलॉटमेंट झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि अभिनंदन के आय टी मिळाल्याबद्दल परंतु सेकंड राऊंडमध्ये शंभर टक्के अलॉटमेंट झाली म्हणजे शंभर टक्के रिपोर्टिंग होतं असं नाही आहे त्यामुळे जसा मी कॅपरोन दोनसाठी व्हॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेट व्हिडिओ बनवलं होता तसाच कॅप्रॉन तीन साठी सुद्धा के आय टी मध्ये असणारा व्हॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंटचा व्हिडिओ मी साधारण एकोणतीस किंवा तीस तारखेला शेअर करेन तुम्ही ते पाहून के आय टी साठी तिसऱ्या राऊंडला ट्राय करू शकता पुढे जाऊयात आणि पाहूयात की जी अलॉटमेंट झाली आहे ती पाहायची कुठे आहे आणि कट ऑफ कसा पाहायचा आहे तर त्याच्यासाठी परत तुम्ही त्याच वेबसाईटला जायचं आहे एफ ई दोन हजार चोवीस महासिटी डॉट ओ आर जी तुम्ही इथे गेलात की इथे तुम्हाला दिसेल चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस क्लिक केलात की इथे तुम्हाला पाहायला मिळेल मला वाटते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल त्याचबरोबर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट इथे क्लिक केलात तर तुम्हाला कॅपराउंड दोनमध्ये ज्या काही महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या सगळ्यांची अलॉटमेंट इथे तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला जर कट ऑफ पाहायचं असेल तर इथे कॅपराउंड दोन एम एच कट ऑफ म्हणजे सीईटीचा टीचा कट ऑफ तुम्ही इथे पाहू शकता इन्स्टिट्यूट कोड तुम्ही एंटर केलं की तुम्हाला त्या डिटेल्स येतील आणि त्याच्याच वरती राऊंड टू ए आय म्हणजे जेईचा कट ऑफ तुम्ही इथे पाहू शकता या सर्व डॉक्युमेंट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्यांची लिंक देखील तुमच्यासाठी देत आहे तर पुढे जाऊयात आणि पाहूयात कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन येत आहेत ते या एका प्रश्नासाठी आणि हे साहजिक आहे की असं कन्फ्युजन होणं कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सीट टाईप अलॉट झालेली आहे ती वेगळी आहे आणि त्यांची सीट टाइप आहे ती वेगळी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल एक मी आता देतोय आता शी इज ए फिमेल कॅन्डिडेट तुम्ही बघू शकताय डेट ऑफ बर्थ आणि या सर्व गोष्टी इथे दिसत आहेत त्याचबरोबर जी सीट कॅटेगरी फॉर ॲडमिशन आहे ते ओपन आहे परंतु जर तुम्ही खाली बघितलात तर इन्स्टिट्यूट अलॉटेड के आय टी कोर्स अलॉटेड ए आय एम एल चॉईस कोड आणि सीट टाईप अलॉटेड जी एस टी स्टेट लेवल जनरल एस टी म्हणजे हा ओपनचा कॅटेगरी ओपनचा विद्यार्थी असूनसुद्धा आता ही विद्यार्थिनी ओपनची आहे म्हण परंतु तिला एस टीची सीट अलॉट झाली आहे म्हणजे एस टीचे सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत का तर असं नाही आहे दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी जसे एस टी असेल एन टी असेल किंवा पी डब्ल्यू डी असेल किंवा डिफेन्स असेल असे जर विद्यार्थी अवेलेबल नसतील तर त्या सीट सगळ्या ओपन होऊन त्या ओपनच्या विद्यार्थ्यांना अलॉट केल्या जातात त्यामुळे या विद्यार्थिनीला आता ओपनचीच जी काही फी आहे जे काही डॉक्युमेंट्स लागतात तेवढेच द्यावे लागतात जी सीट टाईप अलॉट झाली आहे जी एस टी त्याच्याबद्दल त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही सीट टाईप अलॉटेड याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका तुमची जी कॅटेगरी फॉर ॲडमिशन आहे ते बघायचं आहे दुसरं एक बघूया आता हा हा जो विद्यार्थी आहे हा याचे बघा कॅटेगरी फॉर ॲडमिशन आहे सी आणि तुम्ही खाली बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की सीट टाईप अलॉटेड सगळ्यात शेवटी डब्ल्यू डी ओबीसी मग परत या विद्यार्थ्याच्या पालकांचा मला फोन आला सर, PWD ची PWD ची की सर पी डब्ल्यू डीची सीट अलॉट झाली आहे म्हणजे आता मला परत डीचे सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात की काय तर असं नाही पी डब्ल्यू डी ओ बी सीचा कॅन्डिडेट नसल्यामुळे ती जागा या एस बी सीच्या विद्यार्थ्याला मिळाली आहे परंतु खालून दोन नंबरचा जो रो आहे ती पहा बेनिफिट टेकन कॅटेगरी म्हणजे या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीचे बेनिफिट घेतलेले आहेत एस बी सी या कॅटेगरीचे म्हणजे या विद्यार्थ्याला एस बी सी एस बी सी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट हे सगळे जोडावे लागणार आहेत पी डब्ल्यू डीचे त्याला कसले डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आहे त्यामुळे कॅटेगरी फॉर ॲडमिशन हे तुम्ही पाहायचं आहे सीट टाइप अलॉटेड थोडंसं दुर्लक्ष केलं तरी या सेकंड राऊंडसाठी चालेल ज्या रिपोर्टिंग डेट्स आहेत त्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायचे आहे तीन वाजेपर्यंत आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तिन्ही दिवशी पाच वाजेपर्यंत तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे के आय टीवरती ऑलरेडी पॅरेंट्स यायला सुरुवात झाली आहे बरेचसे लांबनं पालक येत आहेत कारण दुसऱ्या राऊंडला जास्त काही कट ऑफ कमी झालेला नाही आहे आणि तिसऱ्या राऊंडला याच्यापेक्षा कमी होत नसतो त्यामुळे बरेचसे पालक विद्यार्थी सेकंड राऊंडमध्येच त्यांचे ॲडमिशन्स कन्फर्म करत आहेत आता बरेचसे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि काही काउन्सलर्स थोडंसं मिसगायडिंग देखील करत आहेत पहिला प्रश्न की कॅन आय डू बेटरमेंट फॉर कॅप राऊंड थ्री एका विद्यार्थ्याचा फोन आला पालकांचा फोन आला ॲक्च्युली की सर एक्सवाय जर कॉलेजमध्ये दुसऱ्या राऊंडला आम्ही बेटरमेंट केली होती त्या कॉलेजमधली सीट अलॉट झाली आहे त्यांना फोन केला तर ते म्हणतायत की तुम्ही आता बेटरमेंट करू शकत नाही आहे कारण बेटरमेंट एकदाच करता येते तर असं नाही आहे तुम्ही सेकंड राऊंडला देखील आयदर पहिल्या राऊंडचीच राहिलेली सीट असेल किंवा दुसऱ्या तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी टाकलेला जो ऑप्शन मिळाला असेल तो जर पहिला ऑप्शन नसेल म्हणजे दुसऱ्यापासून पुढचं ऑप्शन असेल तर तुम्ही शंभर टक्के बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता आणि परत के आय टी साठी ट्राय करू शकता त्यामुळे तुम्हाला जरी दुसऱ्या राऊंडला मिळालेली सीट नको असली तरी तुम्ही बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता डू आय नीड टू पे वन थाउजंड रुपीज अगेन जर पहिल्या राऊंडमध्ये सीट ॲक्सेप्ट करून एक हजार भरले असतील तर आता भरायची गरज नाही आहे बेटरमेंट करण्यासाठी जी इन्स्टिट्यूट अलॉट झाली आहे तिथं जायची गरज नाही आहे तुम्ही घरातून करू शकता वरती के आय टीवरती या तुम्हाला मदत केली जाईल परंतु तुम्ही जर ॲडमिशन ती सीट ॲक्सेप्ट केली असेल आणि फ्रीज केली असेल तर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागेल आणि डिफरंट साईट सीट टाईप अलॉटेड मी याच्यावरती बोललोच असे बरेचसे विद्यार्थी आहेत की अजून देखील त्यांना कोणतीही सीट अलॉट झालेली नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे हा तिसरा राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड आहे आता ब्रँड स्पेसिफिक तुम्ही जाऊ नका कॉलेज स्पेसिफिक जावा तुम्हाला के आय सारखं चांगलं कॉलेज मिळत असेल तर तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तरी चालेल परंतु सगळे ऑप्शन्स टाका तिसरा राऊंड हा फायनल राऊंड असतो इथे जर काय अलॉटमेंट नाही झाली तर तुम्ही कॅपमधून बाहेर पडता आणि तुम्ही फक्त स्पॉट राऊंड किंवा अगेन्स्ट कॅपच्या वॅकन्सीसाठी इलिजिबल होतात त्यामुळे तिसऱ्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही व्यवस्थित भरायच्या आहेत त्यासाठी लागणारी सर्व मदत के आय टीवरती तुम्हाला केली जाईल ऑप्शन फॉर्म भरायचे तीन जे दिवस आहेत ते त्या दिवशी तुम्ही के आय टीवरती या आणि ऑप्शन फॉर्म भरा जसं मी म्हटलं की प्लेसमेंटच्या बाबतीत असू देत बाकी ओव्हरऑल डेव्हलपमेंट बाबतीत असू देत के आय टी इज ऑलवेज प्रेफर्ड बाय मोस्ट ऑफ द स्टुडंट्स प्लेसमेंटच्या डिटेल्स फी स्ट्रक्चर बस फॅसिलिटीज लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स सगळे मी या प्रेझेंटेशनमधून अवॉइड केलं आहे कारण ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंकमध्ये देतोय त्यामुळे तुम्ही तिसऱ्या राऊंडला जात असताना बेटरमेंट करा तुम्हाला जर के आय टी हवं असेल तर बेटरमेंट करा तिसऱ्या राऊंडला के आय टीमधल्या सर्व ब्रांचेस टाका तुम्हाला शंभर टक्के के आय टी अलॉट होईल सो थँक्यू व्हेरी मच अँड कॉंग्रेस Congratulations to all those who have got KIT allotted and thank you very much for uh, giving first preference to KIT and all the best to all the engineering aspirants for their bright future ahead. Thank you, thank you so much.